नमस्कार, ॲग्रोवनच्या शेतमार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज 5 जानेवारी 2024, आजही अनेक शेतीमालाच्या बाजारामध्ये आपल्याला मंदी दिसून आली. आपली जी दोन महत्त्वाची पिकं आहेत, कापूस आणि सोयाबीन, तसंच इतर शेतीमालांच्या बाजारामध्ये काय चालू आहे याची माहिती दररोज आपल्यापर्यंत पोहोचवावी हा आमचा हेतू आहे. त्यासाठीच आपण शेतमार्केट बुलेटिनमधून रोज महत्त्वाच्या 5 शेतीमालाच्या बाजाराचा आढावा घेत असतो. आज आपण कापूस आणि सोयाबीनसोबतच बेदाणा, गहू आणि त्यासोबतच हरभरा या पिकांची निवड केली, म्हणजे या बाजारभावाचा आढावा आपण या शेतमार्केट बुलेटिनमधून घेणार आहोत. चला तर मग आज जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचं आपलं शेतमार्केट बुलेटिन. आपण सुरुवात करूयात सोयाबीनपासून, कारण सोयाबीन हे आपलं गेल्या काही एक महिना दीड महिन्यापासून जवळपास दबावात आहेत. आजसुद्धा हा दबाव आपल्याला कायम दिसला. सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे वायद्यांमध्ये कालच्या पातळीवर आज कमी झाला होता. कालच्या पातळीवरून आपण जर सोयाबीनचे आत्तापर्यंतचे वायदे पाहिले तर ते $12.64 प्रति बुशेलसवर होते, तर सोयाबीनचे वायदे $373 प्रति टनांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या सगळ्या घडामोडी सुरू असल्यामुळं देशातील बाजारावरसुद्धा आपल्याला एक दबाव दिसून येतो. परंतु देशामध्ये एक आहे की आपण जर समजा क्रशिंग मार्जिनचा विचार केला तर ते उद्योगांना बऱ्यापैकी मिळतो आहे. देशातील बाजारांमध्ये आजसुद्धा सोयाबीन दबावत होतं. प्रक्रिया प्लांट्सने 4800 ते 4900 रुपये खरेदीचे भाव काढले होते. बाजारामध्ये सोयाबीनची पातळी तीच आहे, 4400 ते 4700 रुपयांच्या दरम्यान. आणि आपण जर समजा हा रेट पाहिला की मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या सगळीकडे जवळपास रेट आपल्याला सेमच दिसतो. जर तुम्हाला सांगितलं की 4400 ते 4700 रुपये, सोयाबीन बाजारात ही स्थिती आपल्याला पुढचे काही दिवस आणखी दिसू शकते, म्हणजे दबाव आपल्याला दिसू शकतो असा एक अंदाज आहे. आपलं पुढचं पीक आहे ते आहे कापसाचं. आता कापसाची जी भावपातळी आज देशातली ती 6600 ते 7200 रुपयांच्या दरम्यान सरासरी होती. पण आपण जर समजा राज्यनिहाय किंवा मग विभागनिहाय जर आपण असा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये आज कापसाचे भाव 6500 ते 7150 रुपये होते. गुजरातमध्ये 6500 ते 7550 रुपये होते. आता हा जो 7750 रुपये भाव होता तो जे काही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आहे, शंकर 6 वराठी आणि तसं काही कापूस आहे त्या कापसाला मिळाला होता. उत्तर भारतामध्ये आपण जर पाहिलं तर 6400 ते 7100 रुपये आणि दक्षिण भारतात 6500 ते 7250 रुपये भाव मिळतो आहे. आपण जर आवकेचा विचार केला तर आजही बाजारातील आवक हे आपल्याला 1,70,000 गाठींच्या दरम्यान दिसली होती. बाजारातील आवक आणखीन 1 ते 1.5 महिना कायम राहू शकते, त्यामुळे आपल्याला बाजारावर काहीसा दबावसुद्धा दिसेल असा अंदाज आहे. आपला दुसरं पीक आहे ते बेदाण्याचं. बेदाण्याची जी मागणी आहे तर ती गेल्या 1-2 महिन्यांपासून देशभरामध्ये आपल्याला वाढलेली दिसते, त्यामुळं उठावसुद्धा चांगला आहे. दर्जेदार बियाण्याला सध्या 100 ते 210 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे, प्रति किलोचा दर मिळतो आहे. सध्या बेदाण्याची मागणी आणि उठाव चांगला असल्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये हा दर दिसतोय. किमान दर सध्या कमीच आहे, 100 रुपये. राज्यात गेल्या वर्षी जवळपास 3 लाख टन बेदाण्याचं उत्पादन झालं होतं वेगवेगळ्या विभागांमध्ये असा एक अंदाज आहे. आणि नवा बेदाणा जो आहे तर तो 1 फेब्रुवारीपासून मोस्टली बाजारात विक्रीसाठी आला, म्हणजे आवक जास्त फेब्रुवारीपासून सुरू झाली. तर आत्तापर्यंत जवळजवळ 2.5 लाख किंवा मग 2,60,000 टनांच्या दरम्यान बेदाण्याची विक्री झाली आणि 40,000 टन बेदाणा शिल्लक असल्याचं सांगितलं जातं. आता हे जे काही आपलं जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे 2 महिने आहेत, ह्या 2 महिन्यांमध्ये सुद्धा बेदाण्याला चांगला उठाव राहू शकतो अशी माहिती आहे, असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यामुळं आपल्या बेदाण्याची दर पातळी आणखी 2-3 महिने टिकून राहू शकते असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. चौथं महत्त्वाचं पीक आहे ते आहे गव्हाचं. आपल्या माहिती आहे गहू बाजारावर सरकारची खूपच बारीक नजर आहे. गव्हाचे दर आणि गव्हाचा बाजार याच्यावर सरकार डोळ्यात तेल घालून त्याचं परीक्षण करतं आहे, निरीक्षण करतं आहे, त्यामुळं गव्हाचा बाजार सतत आपल्याला दबावतच दिसतो आहे. आता सरकारनं गव्हाचे भाव कमी करण्यासाठी आणखीन एक फंडा काढला, तो म्हणजे भारताटा. भारताटा म्हणजे सरकार स्वतः प्रक्रिया करते, म्हणजे पीठ दळायचं आणि ते आट्याच्या माध्यमात पीठ थेट मार्केटमध्ये विकायचं आणि याचा रेट काढलेला आहे 27.5 रुपये. त्यामुळे गहू बाजारावर एकूणच परिणाम दिसला, कारण आता सरकार थेट गहू आतापर्यंत विकत होतं, आता ते पिठामध्ये सुद्धा सरकार उतरते. तर गव्हाचे भाव सध्या 2400 ते 2600 रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसतं आहे. आता पुढच्या 2 महिन्यानंतर आपला गहू बाजारामध्ये यायला सुरुवात होईल हळूहळू, तर त्यामुळं बाजारावर जे काही आणि ह्या काळामध्ये सरकारला जर खरेदी करायची असेल तर गव्हाचे भाव
हे हमीभावाच्या दरम्यान असायला पाहिजे खुल्या बाजारात, तरच सरकारला गहू मिळू शकतो. मागच्या वर्षी असंच झालं होतं, भाव जास्त असल्यामुळे सरकारला कमी गहू मिळाला होता. त्यामुळे सरकारचा असा प्रश्न आहे की जेव्हा नवीन माल बाजारात येईल तेव्हा गव्हाचे भाव हमीभावाच्या दरम्यान असायला पाहिजे, तेव्हा सरकारकडे जास्त गहू येऊ शकतो. त्यामुळे सरकार गहू बाजारावर सातत्यानं एक दबाव आणतं आणि त्याचा दबाव आपल्याला गहू बाजारावर दिसतोच आहे. दुसरीकडं आणखीन एक आपलं महत्त्वाचं पीक आहे शेवटचं, ते म्हणजे हरभरा. आता आपल्याला माहितच आहे की कालचं जर आपण बातमी ऐक आपल्यापर्यंत आलीच असेल की आपले जे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी एक दावा केला की आपण पुढच्या 4 वर्षांमध्ये कडधान्यामध्ये स्वावलंबी होऊ. पण आपण कडधान्यामध्ये स्वावलंबी एका कडधान्याच्या बाबतीत आहे ते म्हणजे हरभरा. हरभऱ्याचं उत्पादन आपल्याला आपल्या गरजे एवढं किंवा किंबहुना थोडंसं काहीसं जास्त होत असतं, परंतु दुसरीकडं बाजारामध्ये आपल्याला हरभऱ्याला शेतकऱ्यांना खूपच कमी वेळा हमी भाव मिळतो किंवा मग हमी भावापेक्षा जास्त भाव बाजारामध्ये मिळत असतो. गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीसुद्धा शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भावातच हरभरा विकावा लागला होता. आणि सरकारचा असा दावा की सरकार शाश्वती देत आहे की तर सध्या तुरीसाठी सरकारनं शाश्वती दिली की आम्ही हमी भावानं सगळी तूर खरेदी करू, पण दुसरीकडं ज्याचं उत्पादन शेतकरी जास्त घेतात हरभरा त्याचे भाव कमीच आहे. सध्या हरभऱ्याचा भाव सरासरी या 4,800 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसतो आहे आणि हरभऱ्याचा हमी भाव यंदा सरकारनं जाहीर केला 5,440 रुपये. मग नेमकं सरकार जेव्हा नवीन हरभरा बाजारात येईल तेव्हा काय करणार, म्हणजे सगळा हरभरा जेवढा शेतकरी सरकारला देईल तेवढा सगळा हमी भावानं खरेदी करणार की सरकारचं जेवढं काही टार्गेट आहे जसं मागच्या वर्षी 25-26 लाख टन किलो तेवढंच करणार, त्याच्यावरून आपल्याला हरभऱ्याचा नेमका बाजार काय राहणार ते स्पष्ट होईल. हे होतं आजचं आपलं मार्केट बुलेटिन. उद्यासुद्धा आपण शेतमार्केट बुलेटिनमधून वेगळ्या आणखी 5 बाजारभावाचा आढावा घेऊयात. तोपर्यंत नमस्कार.